अबुधाबी हे युनायटेड अरब एमिरेट्सच्या 7 एमिरेट्सपैकी एक एमिरेट आणि कॅपिटल सिटी ऑफ युनायटेड अरब एमिरेट्स म्हणून ओळखलं जातं. युनायटेड अरब एमिरेट्स हे 7 एमिरेट्स म्हणून तयार झालेलं आहे. पहिलं अबुधाबी, नंतर दुबई, शारजा, अजमान, अल कुवैन, फुजैरा आणि रस अल खैमा. 6 दिवस आणि 5 रात्रीच्या आयटनरीमध्ये अबुधाबी एक्सप्लोर करण्यासाठी 2 दिवस पुरेसे असतात. आता तुम्हाला जे समोर दिसत आहे ते आहे शेख जायद ग्रँड मॉस्क. या मॉस्कचं वैशिष्ट्य असं की हे UAE मधलं सर्वात मोठं मॉस्क आहे. दुसरं वैशिष्ट्य असं की एकावेळी 40,000 माणसं प्रार्थनेसाठी जमू शकतील एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. या मॉस्कमध्ये तुम्हाला जायचं असेल तर एक काळजी तुम्हाला घ्यावी लागेल की तुम्हाला फुल कपडे घालावे लागतील, फुल स्लीव्हचे कपडे, आणि केसावरही तुम्हाला रुमाल ठेवून त्या मॉस्कमध्ये जायला लागेल, नाहीतर तुम्हाला त्या मॉस्कमध्ये एंट्री मिळणार नाही. हे शहर एक्सप्लोर करत असताना 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. पहिली म्हणजे स्वच्छता आणि दुसरी म्हणजे अप्रतिम सौंदर्य. अबुधाबीमध्ये गेल्यानंतर तुम्ही अजिबात स्किप करू शकत नाही अशी दुसरी जागा म्हणजे वॉर्नर ब्रोज. वॉर्नर ब्रोज हे जगातील सर्वात मोठं इनडोअर थीम पार्क आहे, जे प्रचंड मोठं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या लहानपणात घेऊन जातं, कार्टूनच्या दुनियेत घेऊन जातं, आणि त्याचबरोबर तिथे खूप प्रकारचे 4D शोज आहेत. तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर ते ही जागा नक्की खूप एन्जॉय करतील, कारण त्यांच्यासाठी खूप ॲक्टिव्हिटीज इथे आहेत, वेगळ्या वेगळ्या राईड्स आहेत. त्याच्यामुळे तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर तुम्हाला इकडे जायलाच हवं. अशा पद्धतीने आम्ही अबुधाबीमधला पहिला दिवस एक्सप्लोअर केला आणि डिनर रसोई घर या इंडियन रेस्टॉरंटमध्ये घेतलं, जे अत्यंत चविष्ट होतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक्यू सो मच.